के लिए करता है वगरे वगरे। का टिप्पणी केली ते राज हे करत आहे वगैरे वगैरे पण ठीक आहे जे असेल नसेल मी भारतीय जनता पार्टीला सूट चिठ्ठी दिलेली आहे आणि या ठिकाणी तेवीस तारखेला मी एन सी पीमध्ये प्रवेश करणार आहे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवत आता ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालंय गेल्या चार दशकांपासून उत्तर महाराष्ट्रात आणि राज्यामध्ये भाजपच्या विस्तारात खडसेंचा मोठा वाटा राहिलाय गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत खडसेंनी भाजपच्या वाढीमध्ये प्रचंड मोठं योगदान दिलंय आणि तेव्हा अशा या मोठ्या नेत्याला आता पक्षात घेत असताना राष्ट्रवादीकडून खडसेंना नेमकं काय मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे एकनाथ खडसेंना आता राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कृषी खातं मिळणार जलसंपदा खातं की गृहनिर्माण खातं दरम्यान राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांवर एकनाथ खडसेंची वर्णी लावली जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर एकनाथ खडसेंना गृहनिर्माण जलसंपदा किंवा कृषी या मोठ्या खात्यांची जबाबदारी मिळण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोर धरते आहे दरम्यान गृहनिर्माण खातं हे सध्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आहे तर जलसंपदा खातं हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आहे आव्हाड आणि पाटील हे दोघेही राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतले नेते आहेत आणि अशा वेळी आता त्यांच्याकडून या मोठ्या खात्यांची जबाबदारी काढून ती भाजपमधून आलेल्या एकनाथ खडसेंना दिली जाणार का असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित केला जातोय तर दुसरीकडे कृषी खातं हे शिवसेनेच्या दादा भुसे यांच्याकडे आहे त्यामुळे शिवसेना आता आपल्या गोटातून कृषी सारखं थेट जनतेशी जोडणारं खातं सोडणार का हा मोठा प्रश्न आहे विशेषत या विधानसभा निवडणुकांपासून खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी जोडलं जाण्याचा प्रयत्न केलाय तशी भाष्य केली आहेत तशी वचनं दिली आहेत त्यामुळे आता निश्चितच शिवसेना हे खातं सोडणार का हा मोठा प्रश्न आहे आणि यावर पर्याय म्हणून आता खडसेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर ठाकरे सरकारच्या खात्यांमध्ये नेमके कोणकोणते फेरबदल होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे दरम्यान कृषी खातं राष्ट्रवादीकडे घेऊन शिवसेनेला आता राष्ट्रवादीच्या गोटातील एखादं खातं सुद्धा दिलं जाऊ शकतं असं सुद्धा म्हटलं जात आहे खरं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये आता पक्ष वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला एकनाथ खडसे यांच्यासारख्या मोठ्या आणि आक्रमक नेत्याची गरज आहे एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेसला उत्तर महाराष्ट्रामध्ये आपली मुळं मजबूत करण्यामध्ये अनेक अडचणी आल्या होत्या पण आता खुद्द एकनाथ खडसेच राष्ट्रवादीमध्ये येत आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून सुद्धा आनंद व्यक्त केला जातोय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खडसेंना मोठं खातं मिळणार याबाबत म्हणूनच आता चर्चा आहे आणि तसंच जवळपास निश्चित मानलं जात आहे दरम्यान आता एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा घटस्थापनेचा मुहूर्त चुकल्यानंतर खडसेंनी पुन्हा एक दाएक नवी के लिए। एक नवी वेळ निश्चित केली आहे आणि त्यानुसार एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी तेवीस ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील का राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वतः काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे दरम्यान खडसेंच्या गोटामध्ये त्या दृष्टीनं तशा हालचाली आता सुरू झाल्या आहेत जळगावमध्ये तर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या समर्थकांकडून मोठा जल्लोष व्यक्त केला जातोय आणि त्यासाठी आता खडसे समर्थकांना गुरुवारी मुंबईत जमण्याच्या सूचना सुद्धा एकनाथ खडसेंकडून देण्यात आल्या दरम्यान एकनाथ खडसेंनी भाजपला ठोकलेला रामराम आणि आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय हा भाजपसाठी एक अत्यंत मोठा धक्का आहे खडसेंनी हे अधिकृतरित्या जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्याचप्रमाणे विशेषत भाजपच्या नेत्यांकडून आलेल्या प्रतिक्रिया या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात भाजपच्या नेत्यांकडून एक प्रतिक्रिया आहे जी सर्वसाधारणपणे येते ती म्हणजे खडसेंचा हा पक्षांतराचा निर्णय हा अत्यंत धक्कादायक आहे आणि त्यामुळे हा निर्णय तर हो आता झाला आहे मात्र जेव्हा खडसेंचं पक्षांतर होईल त्यानंतर कशा पद्धतीनं आता भाजप याला सामोरं जाणार आणि कशा पद्धतीनं आता पुढची महाराष्ट्रातली राजकीय गणितं असणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर